उमेदवार स्थानिक हवा की बाहेरचा, दारूबंदी व्हावी की दारू पाहिजे, चंद्रपूर मध्ये मागच्या तिन्ही निवडणुका याच मुद्द्याभोवती फिरत राहिल्या। विकासाचा मुद्दा, शिक्षणाचा मुद्दा, रोजगाराचा मुद्दा फार क्वचितच इथल्या निवडणुकीच्या प्रचारात बघायला मिळतो। दारू या मुद्द्यावरती आधी काँग्रेसचे बाळू धानोरकर आणि आता प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली, तर उमेदवार स्थानिक हवा की बाहेरचा हवा या मुद्द्यावर किशोर जोरगेवार यांनी विधानसभेची निवडणूक दोन वेळा लढली आणि एकदा जिंकली देखील। त्यामुळे चंद्रपूरमध्ये आजही विकासापेक्षा याच मुद्द्यांवर निवडणूक फिरतीये। अशा या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांचा मुलगा आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत हे आमदारकीसाठी इच्छुक आहेत। त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याची कितपत शक्यता आहे? चंद्रपूरकर कुणाल राऊत यांना साथ देऊ शकतात का? पाहुयात लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या आपल्या निवडणूक स्पेशल सिरीज मध्ये। चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ हा 1995 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण भाजप शिवसेनेच्या वादळात 1995 साली सुधीर मुनगंटीवार इथून विजयी झाले आणि मतदारसंघ पहिल्यांदाच भाजपकडे आला। 1999 आणि 2004 मध्ये मुनगंटीवार सहजपणे विजयी झाले। चंद्रपूरमध्ये नवबौद्ध समाजाची संख्या मोठी, परिणामी 2009 मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला। त्यानंतर मुनगंटीवार बल्लारपूरला शिफ्ट झाले। मतदारसंघ राखीव होतात चंद्रपूरमध्ये भाजपमधील अनेकांना आमदारकीची स्वप्न पडू लागली, त्यापैकीच एक होते किशोर जोरगेवार। सुधीर मुनगंटीवार यांचा हात धरून राजकारणात आलेले नेते अशी त्यांची ओळख। मुनगंटीवार जोरगेवार यांना तिकीट देण्यासाठी आग्रही होते, पण त्यांना भाजपचे तत्कालीन खासदार हंसराज अहिर यांचा खोडा होता। मुनगंटीवार आणि अहिर यांच्या संघर्षात जोरगेवारांचं नाव फायनल होत नव्हतं। त्यावेळी नितीन गडकरी यांनी नागपूरच्या नाना श्यामकुळे यांना चंद्रपूरला पाठवलं। श्यामकुळेंना चंद्रपूरमध्ये प्रचंड विरोध झाला, बाहेरचा उमेदवार म्हणून टीका झाली, जोरगेवारांनी भाजपची साथ सोडली, पण मुनगंटीवार आणि अहिर यांनी गडकरींपुढे नमतं घेतलं आणि श्यामकुळे पहिल्यांदा आमदार झाले। 2014 मध्ये असाच विरोध असताना ते दुसऱ्यांदा आमदार झाले। त्यावेळी जोरगेवार यांनी बंडखोरी करत शिवसेनेकडून निवडणूक लढवली। कमकुवत पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांची तोकडी फौज असतानाही त्यांनी 50,000 मतं घेतली। 2019 मध्ये तरी श्यामकुळे यांना भाजप बदलेल अशी अपेक्षा होती, पण भाजपनं पुन्हा श्यामकुळेंवर विश्वास दाखवला। याचा व्हायचा तो परिणाम झालाच, स्थानिक संघटनेतील नाराजी कमालीची वाढत गेली। या नाराजांची जोरगेवार यांना साथ मिळाली, भाजप आणि शिवसेनेची त्यांना छुपी मदत झाली। शिवाय स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार हा मुद्दा प्रकर्षाने जोरगेवारांनी लावून धरला। जोरगेवार त्या निवडणुकीत तब्बल 70,000 मताधिक्यानं विजयी झाले। निवडणूक येताच त्यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी पत्र दिलं, पण महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येताच ते शिवसेनेच्या ओळचणीला गेले। तर महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेच्या जहाजात उडी घेतली। यंदा त्यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानं ते शिवसेनेकडूनच लढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। चंद्रपूरमध्ये एका बाजूला भाजप वाढत असतानाच काँग्रेसची संघटना रसातळाला गेली। 1995 नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, त्यातही 2009 पर्यंत काँग्रेस थोडीफार सुदृढ अवस्थेत होती, 50,000 मतांचा गठ्ठा बाळगून होती, पण 2014 पासून आलेख ढासळतच गेला। 2014 मध्ये स्वतंत्र लढतीत काँग्रेसला अवघी 25,000 मतं मिळाली। 2019 मध्ये बाळू धानोरकर यांना लोकसभेला इथून 25,000 लीड मिळालं, पण ती जादू लोकसभेला चालली नाही, काँग्रेस थेट चौथ्या क्रमांकावर फेकली गेली। महेश मेंढे यांना 14,000 मतांवर समाधान मानावं लागलं, त्यामुळे लोकसभेला मिळालेल्या लीड मध्ये काँग्रेस संघटनेच्या वाट्यापेक्षा बाळू धानोरकर यांचा वैयक्तिक प्रभाव जास्त होता, हे सत्य नाकारून चालणार नाही। शहराची महापालिकाही अनेक दिवसांपासून भाजपकडेच होती। सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात 42 अधिक नगरसेवकांनी महापालिका गाजवली। यंदाच्या लोकसभेतही प्रतिभा धानोरकर यांनी 30,000 लीड घेतलं, त्यामुळं यंदाही काँग्रेस चार झाली आहे, पण विधानसभेला काय होईल हे सांगणं थोडं अवघड जाते। अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागले। त्यांनी काही दिवसांपासून दौरे सुरू केलेत, युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत फिल्डिंग लावली। राऊत ऍक्टिव्ह होताच काँग्रेसकडून इच्छुक असलेले अनेक जण अस्वस्थ झालेत। सध्या इथून भाजपचे माजी नगरसेवक राहुल घोटेकर यांनी काँग्रेस नेते आणि माजी नगरसेवकांच्या गाठीभेटी घेत
उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केलेत. याशिवाय काही डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते, दोन विधानसभा निवडणुकांचा अनुभव असलेले महेश मेंढे यांनी तयारी सुरू केली. काँग्रेसच्या 40 माजी नगरसेवकांनी राऊत यांच्या उमेदवारीला विरोध केलाय. महाविकास आघाडीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गट, पक्षाचे बाळू खोब्रागडे यांनीही या मतदारसंघावर दावा केलाय. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूरमध्ये बौद्ध आणि नवबौद्ध समाजाची मोठी मतं आहेत. 2014 विधानसभेत हा समाज भाजपच्या तर 2019 लोकसभेत काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. ही मतं विधानसभेलाही सोबत ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. याशिवाय 25,000 आसपास वंचित बहुजन आघाडी, बसपा अशा पक्षांमध्ये विभागली गेलंय. ही मतं फिरवता आल्यास काँग्रेसला मदत होऊ शकणार आहे. चंद्रपूरमध्ये दारूबंदी महत्वाचा मुद्दा आहे. भाजप दारूबंदीचं समर्थन करतं तर काँग्रेस दारूबंदी उठवण्याच्या समर्थनात आहे. 2014 भाजपनं सत्तेत येताच दारूबंदी केली होती, तर 2019 महाविकास आघाडीनं सत्तेत येताच आग्रहानं दारूबंदी उठवली. इथं भट्टी कामगार मोठ्या संख्येनं आहेत. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपची सत्ता असूनही खराब रस्ते, उघडी गटार, अतिक्रमणाची समस्या आणि अव्यवस्थित पाणी पुरवठा हे प्रश्न आजही कायम आहेत. उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनी देऊनही परप्रांतीयांना प्राधान्य मिळत असल्यानं स्थानिकांच्या मनात राग आहे. या सगळ्या समस्यांवर कुणाल राऊत काय प्लॅन ऑफ ऍक्शन ठेवतात, बाहेरचा उमेदवार हा शिक्का कसा पुसून काढतात, प्रचारात या मुद्द्याला कसं उत्तर देतात, काँग्रेसच्या स्थानिक अस्वस्थांच्या विरोधात कशी मात करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. यानंतरच त्यांचं आमदारकीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तर मंडळी, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.